नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला आपण लोकसभेची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. भाजपाचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार, मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट. उन्मेष पाटील जळगाव मधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार. उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल. उन्मेष पाटलांनी भेट घेतल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न. बावनकुळेंकडून फोनवर पाटलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींमधील चर्चा फिसकटली. हातकणंगले मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार ते देणार आहेत. माजी आमदार सत्यजित बाबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील 2 टप्प्यांनंतर भाजप राज ठाकरेंना सोबत घेईल, आदित्य ठाकरे यांचा दावा. राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नये म्हणून युतीच्या घोषणेस विलंब होत असल्याचीही चर्चा. शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी उद्या जाहीर होणार. रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार. मुख्यमंत्री शिंदेच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू. हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे आणि भाऊ चौधरी यांच्यात बैठक. नाशिकची जागा सोडल्यास सेनेची ताकद कमी होईल. शिंदेगडाच्या नेत्यांचा हा सूर आहे. तर यवतमाळ, वाशिम, हिंगोलीसाठी भावना गवळी आणि हेमंत पाटील बैठकीला उपस्थित. हिंगोलीतील शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईत. उमेदवार बदलाच्या चर्चांनंतर हेमंत पाटील समर्थक आक्रमक. शिंदेच्या विद्यमान खासदारांवरच आता तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ आलेली आहे. ठाकरे गटाच्या वैभव नायकांची ही टीका. खासदारांचे हे हाल असतील तर आमदारांचं काय होणार? दबाव तंत्रावर नायकांचा सवाल.